त्रिवर्धन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगरपालिका मैदानात सभेचे आयोजन केले सभेत संबोधित करताना अजित पवार यांनी विविध प्रश्नावर मानिक भाष्य केली रायगड जिल्हा हा निसर्गसंपन्न आहे येथे पर्यटनाला चालना देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनील तटकरे यांच्या मार्फत करीत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्षा स्वतंत्र विचारधारा आहे पक्ष स्थापनेपासून शरद पवार साहेब सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करत आहेत पक्षाचा कोकणात विस्तार झाला नाही शिवसेनेने मराठी माणूस हा मुद्दा बनवत कोकणाचा विस्तार केला बाळासाहेबांचा करिश्मा होता तो त्या कारणाने जनतेने शिवसेना स्वीकारली परंतु आता जुनी शिवसेना संपली स्वाभिमान हरवला त्यामुळे शिवसेना सत्ता सुद्धा सोडत नाही मुंबई गोवा रस्ता होऊ शकला नाही शेतीचा विकास झाला नाही उद्योग कोकणात आले नाही त्या कारणाने तरुणास काम मिळाले नाही शिवसेना पक्षाने मराठीचा मुद्दा बनवत सत्ता मिळवली खासदारकी ही मात्र परप्रांतीय लोकांना दिली विद्यमान राज्य सरकार सर्वत्र अपयशी ठरला आहे त्यातील तेरा हजार शाळा बंद केल्या आहेत सदुसष्ट हजार बालके कुपोषित आहेत सीमा भागात शत्रू राष्ट्र दररोज हल्ले चढवत आहे परंतु छप्पन्न इंच छाती कुठे गेली आज याचा शोध घ्यावा लागेल असे बोलत पवार यांनी पंतप्रधान यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा सांगणारे राज्य आहे भाजपा व सेना यांच्या युती सरकारने राज्यातील बहुजन समाज संकटात सापडला आहे पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात कोरेगाव भीमा सारखी घटना लाजीरवाणी आहे त्यामुळे सामाजिक शांती नष्ट होत आहे युती सरकार लोकांच्या भावनांशी खेळत आहे जीएसटी व नोटबंदीमुळे सर्वसामान्य व्यक्तींचे जीवन कष्टमय झाले सण उत्सव साजरे करणे अशक्य झाले आम्ही धनगर मराठा व मुस्लिम या समाजासाठी आरक्षण दिले परंतु युती सरकारने ते टिकवण्यास अपयश आले अजित पवार यांनी आपल्या मिश्किल शैलीत अनेकांची फिरकी घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या मनोगता श्रीवर्धन तालुक्यातील विकास कामे व जनतेचा विकास याविषयी विचार व्यक्त केले सदरच्या कार्यक्रमात शिवसेना पक्षातून अविनाश कोळंबेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला श्रीवर्धनमधील भुवनाळे तलाव समुद्रकिनारी व शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले व शहरात लघुता भूमिगत विद्युत वाहिनीचे उद्घाटन अजित पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले